नमस्कार मित्रांनो, मी अमोल शेळके स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण इथून पुढे आपले जे व्हिडिओ होणार आहेत ते मोबाईलमध्ये बंद होणार आहे, कारण आता आपण घेतलेला आहे कॅमेरा। तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे आपल्यासाठी, कारण भरपूर वर्षा म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 वर्षानंतर आपण खूप मोठा अपडेट केलेला आहे आपल्या याच्यामध्ये। आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये शूट करत होतो ओप्पोचा रिअलमी, आता इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत तर ते येणार आहेत आपल्या गोप्रोमध्ये, कारण आपण घेतलेला आहे गोप्रो 10। तर आता त्याचा अनबॉक्सिंग आज आपण करणार आहोत। तर मित्रांनो, हा आहे आपला गोप्रो 10, तर याचा आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत। हा आपण ऑनलाईन ज्या साईटवर मागवला आहे, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तर तुम्ही चेक करू शकता। कारण हा आपल्याला पडलेला आहे समथिंग 40,000 अराउंड, आपण कार्ड मारलं होतं तर वरती थोडेसे चार्जेस लागले, परंतु 40,000 रुपयाला हा आपल्याला भेटला, कारण गोप्रो 11 लॉन्च झाल्यामुळं ह्याची किंमत भरपूर कमी झालेली आहे। ह्याची ऑलरेडी किंमत काहीतरी 1.50 आसपास होती, आणि 11 लॉन्च झाल्यानंतर ती भरपूर कमी झाली, आणि आपल्याला डिस्काउंट भेटलेला आहे। आपण ज्या साईटवरून घेतला तर त्या साईटवर आपल्याला डिस्काउंट भरपूर भेटलेला आहे। तर आता ह्याचं अनबॉक्सिंग चालू करूया। तर आता आपण गोप्रोची अनबॉक्सिंग चालू केलेली आहे, तर त्याचे फीचर्स तुम्ही बघू शकता। 20-23 मेगापिक्सल कॅमेरा, त्याच्यानंतर 5.3 60K मध्ये आणि 4K मध्ये 120 फ्रेम पर सेकंड, त्यानंतर वॉईस कंट्रोल, आणि त्याचा जो प्रोसेसर आहे तो GP2 प्रोसेसर आहे, तर हा खूप चांगला प्रोसेसर आहे। आणि आपल्याला गोप्रोबरोबर भेटलेला आहे चार्जर प्लस एक बॅटरी, एक कॅमेराची बॅटरी आणि एक 64 GB मेमरी कार्ड आणि एक कॅमेरासाठी केस भेटली आहे। तर आता चला कॅमेरा ओपन करूया। साईडला बघा, या एक कॅमेराची केस मजबूत आहे, त्याच्या आतमध्ये कॅमेरा व्यवस्थित राहू शकतो। तर हा आहे आपला गोप्रो, त्याच्याबरोबर मेमरी कार्ड आहे, तर ते मेमरी कार्ड आपण साईडला करूया सध्या। आणि इन्स्ट्रक्शन बुक आहे, हे बॅटरीचं आहे आणि हे कॅमेऱ्याचं बुक आहे। हे कॅमेऱ्याचे जे आतमध्ये इन्स्ट्रक्शन दिले आपल्याला, बॅटरी वगैरे कसं लावायची आणि कॅमेरा ऑन कसा करायचा, त्याच्यानंतर हेल्मेटवरती तो माउंट कुठं करायचा, तर याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, तर ते आपण नंतर बघूया। तर आता आपण काढलेला आहे हा गोप्रो, बघू शकता तुम्ही गोप्रो। गोप्रो 10 ब्लॅक, तर याच्यामध्ये सध्या बॅटरी नाही। तर आता आपण बॅटरी टाकूया, बॅटरीसाठी इकडे खाली जागा दिलेली आहे, याला खेचून नंतर बॅटरीचा पोर्ट ओपन होतो अशा प्रकारे, ही बॅटरीसाठी जागा आहे। ह्या आहेत आपल्या बॅटऱ्या, एक बॅटरी एक्स्ट्रा भेटलेली आहे त्याच्याबरोबर। बॅटरी टाकल्यानंतर व्यवस्थित हे फिट करून घ्यायचं, परंतु ते मेमरी कार्ड त्याच्यामध्ये टाकावं लागेल, कारण विदाउट मेमरी ते फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करणार नाही। तर हे त्याबरोबर जे आपल्याला फ्री मेमरी कार्ड भेटले, तर ते खोलूया आपण। आता हे मेमरी कार्ड आपण काढलेलं आहे, आणि हा जो बॅटरीच्या बाजूला पोर्ट आहे इथं, या ठिकाणी ते लावायचं आहे आपल्याला। फिट केलेलं आहे,
आणि हे इकडे बघू शकता, ऑन ऑफचं बटन आहे. हे अशा प्रकारे पहिल्यांदा स्क्रीन ओपन होते. तर आता त्याची थोडी सेटिंग मागते, टाइम वगैरे सेट करायचा आहे, तर तो आपण करून घेऊया पहिल्यांदा. तर आता हा आपला कॅमेरा ऑन झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 999 म्हणजे जवळपास 1000 फोटो आपण काढू शकतो. आता हा फोटो मोडवरती केलेला आहे आपण आणि त्याची जी स्क्रीन, त्याचे मोड आहेत नॅरो, वाईड, लिनर, सुपर वाईड, ते आपण बघूया. नॅरो आहे, त्याच्यानंतर इथं मध्ये हा लिनर मोड आहे, त्यानंतर हा वाईड. हा वाईड मोड म्हणजे तुम्ही कॅमेरा आहे त्या जागेवरती, परंतु तुम्ही बघू शकता पाठीमागं तो वाईडमध्ये किती पाठी गेला आहे. आता तो जर आपण लिनर केला तर एवढा जवळ, आणि बेसिक मोडवरती आणलं हे नॅरो एकदम जवळ. तर या ठिकाणी त्याचे कॅमेरा, व्हिडिओ आणि टाईम लॅप्सचे मोड आहे, ते असे चेंज करू शकता. आता व्हिडिओ मोड चालू झालेला आहे, याच्यामध्ये त्याचे सेटिंग्स आहेत किती ह्याच्यावरती तुम्हाला सेट करायचं आहे. अल्ट्रा स्लोमो, सिनेमॅटिक, ॲक्टिव्हिटी आणि स्टँडर्ड मोड, तर असे 5 मोड आहे. आपण बेसिक मोडवरती ठेवलेले त्याला सध्या. आणि या ठिकाणी टाइम लॅप्स, हा व्हिडिओ मोड आहे, आणि ही पाठीमागं एक स्क्रीन आहे तुम्ही बघू शकता. व्लॉगसाठी ही स्क्रीन भरपूर उपयोगी, कारण आपण आपला चेहरा जो बरोबर व्यवस्थित कॅमेऱ्यात येतो आहे का नाही आपण त्यामध्ये बघू शकतो. तर आता आपण याला थोडं साईडला ठेवूया. आता आपला जो बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये हा एक स्क्रू भेटलेला आहे जो फिट करण्यासाठी वापरत, जे माउंट येतं त्याला ट्रायपॉड म्हणा किंवा शॉर्टी, तर त्याला गोप्रोला या ठिकाणी खाली हे माउंट करण्यासाठी त्यामध्ये फिट करून हा स्क्रू त्याच्यामध्ये हा अशा प्रकारे. त्यानंतर ही एक्स्ट्रा बॅटरी आपली, आणि हे जे माउंट आहेत हेल्मेटसाठी, तर तुम्ही हेल्मेटला वरती हे चिटकू शकता आणि त्याच्यानंतर त्याला ह्याच्यावरती फिट करू शकता आणि ह्याला हा गोप्रो फिट होऊ शकतो. तर हे साईडला ठेवूया. हा आहे आपला चार्जर जो आपल्याला त्याबरोबर फ्री भेटलेला आहे, 2 बॅटरींचा चार्जर आहे. अजून त्याच्याबरोबर आपल्याला 2 केबल भेटलेले आहे, एक चार्जरची आणि गोप्रोला चार्ज करण्यासाठी बॅटरी, तर अशा 2 केबल आहे. तर अशा प्रकारे गोप्रोचं अनबॉक्सिंग झालेलं आहे आणि आता आपण त्याची टेस्टिंग करणार आहोत रोडला. तर आपण आता त्याची टेस्टिंग करूयात बाहेर गेल्यावरती. तर आता हा मोबाईलचा व्हिडिओ शूट करतोय आपण, त्याची स्टॅबिलिटी तुम्ही बघू शकता. आधी गोप्रो होता, आता मोबाईलचा शूट होते. आवाजामध्ये पण थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण माईक लावलेला आहे, मोबाईलचा इनबिल्ट माईक आहे, त्याच्यामध्ये आपण टेस्टिंग घेतो. फिरवतोवर आपण जाऊ, एकदम पूर्ण फ्रेम असते, एकदम हलते, आणि हेच गोप्रोमध्ये ते चेक करू आपण. आता
अच्छा तर मित्रांनो, आपला जो गोप्रो 10 आहे त्याचं अनबॉक्सिंग कंप्लीट झालेलं आहे. त्याचं आपण टेस्ट पण घेतले, घरात पण रेकॉर्ड केलं, त्याच्यानंतर आपण बाहेर पण गेलो, हायवेवरती पण रेकॉर्ड केलं. तर आता आपण सगळं पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून घरी आलो आहे. PC चं थोडं काम चालू आहे पाठीमागं, बघू शकता लाईट गेली म्हणून आपण थांबलो आहे. तर आता बघूया आपण एडिटिंगमध्ये आपले व्हिडिओ कसे तयार झालेत, कारण आपण मोबाईलमध्ये पण शूट केले आणि कॅमेऱ्यात पण केले. तर आता दोघांचं कम्पेअर करूया आणि गोप्रोचा काय इफेक्ट आहे ते आपल्याला कळेल. तर हा व्हिडिओ आता इथं संपत आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. आणि गोप्रो तुम्हाला कसा वाटला, त्याची व्हिडिओ क्लॅरिटी कशी वाटली, त्याची स्टॅबिलिटी कशी वाटली, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला बाय बाय.